या माळेगाव येथे आयोजित केलेल्या धनगर आरक्षण जागर मेळाव्याला मंचावर विराजमान आपले सुपुत्र समाजासाठी ज्यांनी लढण्याची शपथ खाल्लेली आहे आणि नावाप्रमाणे भोळा बाबडा असलेला आमचा भाऊ महादेवजी जानकर मंचावर विराजमान, राज्यसभेचे खासदार पद्मश्री विकासजी महात्मे मंचावर विराजमान, ज्यांनी हा मेळाव्याचं आयोजन करून अत्यंत आग्रहाने आम्हाला इथे बोलवलं ते गणेशजी हाके, मंचावर उपस्थित आमदार प्रताप पाटील चिखलीकर, जीवनजी मुदेवाड, रद्दाडे मामा, गणेशजी, आपण ज्या लोकांना सर्वांना बोलवले ज्यांचा माझा परिचय नाही त्या सर्वांची नावं मी घेऊ शकणार नाही, पण खास माझ्याबरोबर लातूरहून आलेले आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते गोविंदन्ना केंद्रे, देविदासजी राठोड मंचावर उपस्थित, मुक्तेश्वरजी धोंडगे अयोध्याताई केंद्रे मंचावर उपस्थित, बाळासाहेब तोडतल्ले, कल्याणी वाघमोडे, स्वागताध्यक्ष चंद्रसेन पाटील, आणि येथे एवढ्या तळपत्या उन्हामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या या मेळाव्याला मोठ्या संख्येने प्रतिसाद देण्यासाठी आणि विश्वास भविष्यामध्ये ठेवण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या माझे वडीलधारी मंडळी, युवा बांधव आणि मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या माता भगिनी पत्रकार बांधवांनी, मी जेव्हा भाषणाला सुरुवात केली माझ्या बॉडीगार्डनी हा डायस सावलीमध्ये नेऊन ठेवला, मी परत तो डायस उचलून उन्हामध्ये आणला, कारण माझ्या लोकांना ऊन लागते, माझ्या आजोबा आजीला माऊलीला माझ्या भावांना ऊन लागते, तर मी सावलीमध्ये बसू शकत नाही ही पुण्य श्लोक अहिल्या देवीची शिकवण नाही, की माझ्या वडिलांनी गोपीनाथ मुंडेंनी मला दिलेली शिकवण नाही, आतापर्यंत ज्या महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाने ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी धनगर समाजाचा विश्वासघात केला, कारण समाजाच्या श्रीवर पायऱ्या चढून गेलेले हे सगळे आमदार आणि खासदार हे सावलीत बसून राहिले, तुमचं घर मात्र उन्हामध्ये बांधण्याचं काम केलं, आणि म्हणून या धनगर समाजाच्या घर उन्हात असेल तर पंकजा मुंडे सुद्धा सावलीमध्ये बेचैन झाल्याशिवाय राहणार नाही, मग अशी गोविंदांनी सांगितलं की सगळे भाऊकीच आहे, आता तुम्ही माझी भाऊकी फार मोठी वहिनी रोज रोज जाणकर साहेब, आताच मराठा समाजाला आरक्षण दिलं त्यामुळे आपली भाऊकी वाढायचं काम झालं, कमी व्हायचं काम नाही झालं, मराठा समाजाच्या मोर्चात जाऊन मी शपथ घेऊन त्यांना सांगितलं होतं की आमचे मुख्यमंत्री मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही, पण आज मी या धनगर समाजाच्या जागर मेळाव्यामध्ये आपल्याला शब्द देते, या महाराष्ट्रामध्ये 2014 जे देशामध्ये आणि राज्यामध्ये परिवर्तन झालं त्या परिवर्तनाचे खरे पाई तुम्ही आहात, तुम्ही आम्हाला सत्तेमध्ये बसवलेला आहे, तुम्ही आम्हाला आमदार खासदार नामदार केलेला आहे आणि तुमच्यामुळे हे सत्ता परिवर्तन झालंय, तुम्ही आम्हाला धनाधन मत टिकले, धनाधन का दिलं तुम्ही आम्हाला मत, आम्ही काय करणार याच्याबद्दल तुम्हाला विश्वास होता, कारण गोपीनाथ मुंडेंनी तुम्हाला शब्द दिला होता की धनगर समाजाचा प्रश्न मी मार्गी लावणार, आणि त्याचबरोबर सगळ्यात मोठा विश्वासघात ज्यांनी केला त्यांना घरी बसवण्याची शपथ तुम्ही खाल्ली आणि म्हणून तुम्ही त्यांना घरी पाठवण्याचं काम केलं, मग असे गणेश हाकेंनी सांगितलं धनगर समाजाचे 12 आमदार होते आता अर्धेच झाले, कशामुळे अर्धे झाले, कारण या आमदारांनी नुसत्या चौकटी घासण्याचं काम केलं आणि मोठ्या मोठ्या नेत्यांसमोर जाऊन धनगर समाजाची सिरी बनवून स्वतःला पद मिळवली पण समाजाकडे डुकूने बघितलं नाही, आज मंचावर विराजमान मंत्री महोदय महादेव जानकर आमचे बंधू आहेत, खासदार महात्मे आमचे आमदार आहेत, आमच्या गणेश आहेत, तिथे काम करणारे अनेक लोक आहेत,
या लोकांनी मात्र सत्ता येऊन सुद्धा पाठ फिरवली नाही आंदोलनाकडे, आणि म्हणून आपला विश्वास आमचा, मला याचा पूर्ण खात्री आहे की आज देशामध्ये केलेल्या विकासाच्या कामावर आणि राज्यामध्ये केलेल्या विकासाच्या कामावर आणि सामान्य माणसाच्या हिताच्या निर्णयावर आम्ही परत सत्ता पादाक्रांत करणार आहोत, तुमच्या आशीर्वादावर करणार आहोत. मला माहित नाही इथे बसलेले लोक काय करतील, पण मला विश्वास आहे की धनगर समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय परत मंत्रालयामध्ये आम्ही प्रवेश करू शकणार. मी आता पिवळे कपडे घातले, जय मल्हार म्हणायचं आणि पिवळे कपडे कसे नाही घालायचे. मी म्हणलं धनगरापेक्षा धनगर मीच दिसायला. तुम्ही माझा गोंगडी आणि काठी देऊन सत्कार पण केला. गोंगडी म्हणजे माया, गोंगडी म्हणजे ऊब, थंडीमध्ये तुमच्या मायेची ऊब. जेव्हा राजकारणामध्ये सहबाजूने आपल्या अटॅक होत असतात तेव्हा सामान्य माणसाच्या मायेची ऊब नेत्याला शक्ती देत असते. ही गोंगडी तुमच्या मायेचं प्रतीक आहे आणि हातामध्ये दिलेली काठी ही तुमच्या शक्तीचं प्रतीक आहे. जर कोणी वाकडा डोळा करून या आरक्षणामध्ये पाय घालायचा प्रयत्न केला तर ही काठी उगारायला तुमची बहीण मागे पुढे पाहणार नाही. आरक्षणाचा विषय सर्वांनी बोलला, आरक्षणाचे मोर्चे काढा, संघटन दाखवा, सगळेजण म्हणाले अरे कुठून आरक्षणाचे मोर्चे काढणार, धनगर समाजाकडे काय संस्था चालक आहेत, धनगर समाजाकडे काय मोठे मोठे महात्मा महान लीडर आहेत, यांच्या लीडरांनी यांच्याकडे पाठ फिरवल्यामुळे आज समाजाची आज परिस्थिती झाली आहे. कुठून आरक्षणाचे मोर्चे काढणार, कुठून हे लोक येणार, रोज आपले कष्ट करून पोटाची खळगी भरवणारे हे लोक आहेत. आणि का कुणी घरी तुम्हाला डब्बा आणून देणार आहे, जर तुम्ही कामाला गेला नाही तर तुम्हाला दोन घास खायची परिस्थिती नाही. तेच अहवाल काय सांगतो की धनगरांची परिस्थिती काय हे सांगणं अत्यंत महत्वाचं आहे. मागासून मागास परिस्थिती आहे, पोटाची खळगी भरण्यासाठी या जागेवर त्या जागेवर फटकंती करण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे, आणि म्हणून या धनगर समाजाला न्याय देण्याची गरज आहे. आणि हा न्याय राजकारणामध्ये मिळाला असेल मोठ्या मोठ्या नेत्यांच्या दारात उभारून, पण शिक्षणामध्ये मिळाला नाही, आरोग्यामध्ये मिळाला नाही, नोकऱ्यांमध्ये मिळाला नाही, आणि हा न्याय त्यांना देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मी गोपीनाथ मुंडेंची कन्या पंकजा गोपीनाथ मुंडे आज या सभेमध्ये जाहीर तुम्हाला वचन देते की धनगर समाजाच्या विश्वासाच्या जीवावर परत सत्ता परिवर्तन न करता सत्तेमध्ये भारतीय जनता पार्टीला आणायचंय. पण मी जोपर्यंत तुमच्या आरक्षणाचा विषय होणार नाही मंत्रालयाच्या दालनात मी प्रवेश करणार नाही तुमच्या विषयाचा. तुमच्या बरोबर दिल्लीला नाही, पृथ्वीच्या बाहेर कुठे जायची वेळ नाही, तरी तुमच्या बरोबर मी येईन. तुम्ही मला ताई आहे राजकारणात काही करणार, मेंढरा मागे चला तर मेंढरा मागे सुद्धा यायला तयार होईल. मला राजकारणात पुन्हा नाही, आम्हाला इथे सत्याची लालसा नाही आहे. आज जीवनामधला सगळा वैभव लाथाडून समाजाच्या वंचितांच्या पीडितांच्या सेवेसाठी राजकारणात आम्ही केलं. अरे मला माझ्या राजकारणामध्ये मुंडे साहेबांचं नसणं हे कारण आहे. गोपीनाथ मुंडे नसल्याने मग तो लमानी असो, बंजारा असो, धनगर असो, माळी असो, कोणताही वंचित व्यक्ती असो, वंचित मराठा असो, गरीब मराठा असो, त्याला वाटतं आज आमचा माणूस नाही, आमचा माणूस हक्काचा नाही. म्हणून त्यांचा विश्वास जागृत करण्यासाठी राजकारणात मी काम करत. राजकारणात खरं तर जातीपातीचं राजकारण मला आवडत नाही. मला असं वाटतं जो गरीब आहे, जो वंचित आहे, तो भले कुठल्याही जातीचा असावा, त्याचा वाणी आणि वाली बनण्याचा शब्द मुंडे साहेबांनी दिला तो शब्द पूर्ण करण्याची शक्ती माझ्याकडे. पण खरं धनगर समाजाची परिस्थिती आज, अरे तुम्हाला ऊन लागतच नाही कारण तुम्हाला उन्हाचीच सवय. सावली टोचत असेल तुम्हाला सावली, एवढे गरीब आणि कष्टाळू माणसं आहेत तुम्ही. आणि म्हणून तुमच्या या संघर्षामध्ये तुमच्या बरोबरीने मी राहणार. मराठी मीडियम इथे बसले होते, पुण्यश्लोक अहिल्या देवींचा फोटो हवेने खाली पडला, जीव कसावीस झाला माझा, पळत जाऊन मी तो फोटो धरला. कारण मल्हाररावांनी अहिल्यादेवींवर विश्वास ठेवला आणि राज्य कारभार त्यांच्या हाती सोपवला. कितीतरी पुढारलेल्या विचारांनी आपल्या सुशाच्या सुशाच्या हातामध्ये कारभार करतात. कोणालाही पुण्यश्लोक असंच म्हणता येत नाही. अरे समा माणसांनी तपश्चर्या करून आहुती तरी जीवन जगावं लागतं तेव्हा पुण्यश्लोक लागतं. अनेक दुःखदायक संघर्ष समाजाला
पापाचे सहन करावे लागतात आणि समाजाच्या पाठीवर मायेने हात फिरवावा लागतो तेव्हा पुण्यश्लोक म्हणलं जातं. पुण्यश्लोक अहिल्या देवीने किती दुःख भोगले, जीवनामध्ये पोटचा गोळा गेला तरी त्यांनी डोळ्यातल्या अश्रू मागे टाकले आणि समाजासाठी त्यांनी जे उत्तम कार्य कारभार करून सामान्य माणसासाठी काम केले. मला वाटतं मल्हाररावांचा आदर्श समोर ठेवून मुंडे साहेबांनी आपल्या मुलीच्या हातामध्ये ते काम करण्याची संधी दिली. माझ्या जीवनात काम करत असताना माझा आदर्श पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर आहेत आणि राज्य कारभार करताना असं काम केलं पाहिजे की सामान्यांपर्यंत गेलं पाहिजे, सामान्यांपर्यंत विकास केला पाहिजे. जलयुक्त शिवारसारखी योजना राबवली, पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या आदर्शातून राबवली. त्यावेळी अहिल्या देवींनी बांधलेले घाट, त्यावेळी बांधलेले विहिरी, त्यावेळी बांधलेले बंधारे अजून शाबूत आहेत आणि राष्ट्रवादींनी तर कागदावरच बंधारे बांधले आणि कागदावरच विकास केला आणि स्वतःची घर भरण्याचं काम केलं. आज का महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे? 70 वर्ष या काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे सत्ता होती, का दुष्काळाची परिस्थिती आहे? का त्यांना सामान्य शेतकऱ्यापर्यंत पाणी नेत आलं नाही? का शेतकऱ्यांना दिलासा देता येत नाही? अनेक वर्ष राज्य करून आज 4 वर्ष आम्ही काम करत असताना कुठेही यांना तोंड राहिले नाही बोलायला आणि हे लोक सांगतात आम्ही धोकर समाजाला आरक्षण देऊ. मराठा समाजाचं आरक्षण कोर्टात टिकणार नाही. तुमच्या पोटात काय रुगायलंय? तुमचं आरक्षण कोर्टात टिकलं नाही आणि तुमची इच्छा आहे की कोणताही समाज सुखी राहू नये, असंतोष राहावा आणि जेणेकरून आम्हाला परत एकदा त्या सत्तेच्या सिंहासनावर जाता यावं आणि मग बरबटून आपलं तोंड भ्रष्टाचार करून घेता यावा अशी यांची प्रवृत्ती आहे. आम्ही सेवेसाठी समाजाचा आणि काम सामान्य माणसाच्या विकासासाठी इथे आहोत. आज महाराष्ट्रामध्ये काम करत असताना, कानाकोपऱ्यात जात असताना जो वंचित आहे, महिला असेल, युवक असेल, त्यांच्या पाठीमागे उभं राहून त्यांच्यासाठी योजना करण्याचं काम केलं. आज जलयुक्त शिवार आहे, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आहे, कौशल्य विकासाच्या योजना आहेत. या सगळ्या योजनांच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या चोळीमध्ये विकास देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत आणि म्हणून आज तुमच्या आशीर्वादाने आम्ही इथे आहोत हे आम्ही विसरलो नाही, हे तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं आहे. सत्ता आली आणि म्हणून आम्ही तुमच्याकडे पाठ फिरवली, पुन्हा निवडणूक आली म्हणून तुमच्याकडे बघितलं नाही. आम्ही गेले 4 वर्ष झाले तुमच्या विकासाच्या योजना, आरक्षण हे संवैधानिक झालंच पाहिजे पण आरक्षण मिळेपर्यंत विकासाच्या योजना केल्या पाहिजे आणि म्हणून धनगर समाजाच्या महामंडळाच्या माध्यमातून विकास करण्यासाठी त्यांना भरघोस निधी दिला पाहिजे अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांना देणार आहे. म्हणजे माझा धनगर समाजाचा युवक स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो आणि व्यवसाय करू शकतो. या भागामध्ये धनगर समाजाच्या या माध्यमातून विकास करण्यासाठी आता आमच्या महादेव जानकरांनी अत्यंत चांगली योजना ही सुरू केलेली आहे. 50 कोटी रुपये खर्च करून धनगर समाजाच्या सामान्य माणसाच्या हिताची योजना निर्माण केलेली आहे. आज अहिल्या देवींना समोर ठेवून, त्यांचा आदर्श समोर ठेवून काम करत असताना तुमच्या मायेची हूप, तुमची माला घोंगडी आणि तुमची काठी मी जन्मात कधी खाली ठेवणार नाही. मी चौंडीला जाते जेव्हा पुण्यश्लोक अहिल्या देवीच्या जन्मभूमीची माती डोक्याला लावते, अचानक माझ्या मनामध्ये आणि माझ्या शरीरामध्ये प्रचंड शक्ती निर्माण होते. चौंडीलाही मी जाते, पोहरा देवीला पण मी जाते. आता पोहरा देवीला आम्ही 25 कोटी रुपयाचा निधी देऊन पोहरा गडाचा विकास करण्याचा निर्णय घेतला. एकीकडे जय मल्हार, एकीकडे जय सेवालाल, जय भगवान, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत देत माणसाच्या भावनांचा आदर करत करत प्रत्येक ठिकाणी काम करत असताना आज आपल्या सामान्य माणसाच्या भक्तीस्थळापासून त्याच्या शक्तीस्थळापर्यंत त्याचा विकास करण्याचं काम. आज खंडोबाचं मी दर्शन घेतलं, माळेगावच्या या यात्रेमध्ये आले. इथं तर घोड्याचा, गाढवांचा आणि सगळ्याच प्राण्यांचा बाजार भरतो म्हणे तसं दिसलंच मला. सगळीकडे बाजार आणि आज आरक्षणाचा बाजार भरवण्याचा डाव या राष्ट्रवादीचा फेल गेलेला आहे. तिथं खुर्च्या रिकाम्या कारण लोकांचा तुमच्या थापांवर विश्वास राहिलेला नाही, लोकांचा तुमच्या खोटेपणावर विश्वास राहिला नाही. घरामध्ये गोदाम भरून पैसे लाटून भ्रष्टाचार करून कॉटनचे कपडे घालून राजकारण करण्याचे दिवस गेले. आता लोकांच्या मनामध्ये घर करण्याची गरज आहे आणि आता राजकारणात लोक हुशार झालेले आहेत. आज गरीब जागा झालेला आहे. अहो मुंडे साहेबांनी राजकारणात जेव्हा पायू ठेवलं होतं कोणाला स्वप्न पण पडत नव्हतं गरीबाला, सामान्य घरात जन्म घेतलेल्याला, की आपण ग्रामपंचायतची निवडणूक लढावी. आणि ज्याला ग्रामपंचायतचं स्वप्न पडत नव्हतं त्याला आमदार आणि खासदार मुंडे साहेबांनी केलं. का आम्ही मागच्या आत्मानेनी जगायचं नाही? का आम्ही लोक गुजरेगिरी करायची? का कुणासमोर झुका?
टाकायचं. आमच्या अंगातलं रक्त सुद्धा तसंच आहे जसं मोठ्या माणसाच्या अंगातलं रक्त आहे, पैशेवाळ्याच्या अंगातलं रक्त आहे. आमच्या आणि त्यांच्या रक्तात फरक नाही, मग आमच्या आणि त्याच्या जीवनात का फरक असला पाहिजे हा विचार मुंडे साहेबांना राजकारणात घेऊन आला. आणि तेव्हाच्या काँग्रेसच्या दुर्मी सत्तेला नाकारून त्यांनी नवीन विचारांच्या पक्षामध्ये जन्म घेतला. कुणाला वाटायचं नाही की भारतीय जनता पार्टी वाडी वस्त्या तांड्यावर कधी जाईल. मुंडे साहेबांनी भारतीय जनता पार्टी वाडी वस्त्या तांड्यावर नेण्याचं काम केलं. मी अमेरिकेत होते, अमेरिकेत मला राजकारणात आणलं. मी म्हणलं मला काय राजकारणात आणायला, चांगली आहे, माझ्या पायाला धूळ लागत नाही, चांगलं घर आहे, मला कशाची कमी नाही आहे, मला का राजकारणात आणाय. म्हणले मी आयुष्यभर राजकारणात काम केलं आणि माझ्या या लेकरांची, म्हणजे तुमची बरं का आमची नाही, माझ्या या लेकरांची काळजी माझ्यासारखी तू घ्यावीस आणि तू सावलीत पासून राहायचं नाही, तू यांच्या बरोबर ठाम राहायला पाहिजे, उन्हात केलं पाहिजे, तुझ्याही पायाला काटे टोचले पाहिजे, तुलाही माझ्या मातीची पायाला सवय लागली पाहिजे. कारण समाजाचे सेवेचं रक्त तुझ्या अंगात आहे आणि माझ्या पश्चात या लोकांची सेवा करण्याचं कर्तव्य त्यांनी मला माझ्या झोळीमध्ये एवढी मोठी जबाबदारी दिली. दुःख आणि अश्रू मागे लुटण्याचा आदर्श अहिल्या देवींनी आम्हाला दिला, समाजाचं हित समोर ठेवून काम करण्याचा शक्ती आम्हाला दिली. त्यामुळे तुम्ही आंदोलन करायची, शक्ती प्रदर्शन करायची गरज आहे असं महात्म्यांनी गणेशाकांनी सांगितलं तो तुमचा विषय झाला आहे. पण तुम्ही आंदोलन शक्ती प्रदर्शन करायची गरज नाही, कारण तुम्ही गरीब आहात, तुम्ही वंचित आहात, तुम्ही पीडित आहात, तुम्ही मागास आहात म्हणून तर आरक्षण मागता. शक्ती प्रदर्शन करणारा माणूस कशाला आरक्षण मागेल. आणि ज्याच्या पोट व्हायची भ्रांत आहे तो माणूस कुठे मुंबई आणि दिल्लीला आंदोलनात जाईल. पण जर उद्या आंदोलन करायची वेळ आली, सरकार माझच आहे, दिल्लीत आणि मुंबईत सुद्धा ऊसतोड कामगारांचं आंदोलन झालं, सरकार बाजूला ठेवून मी आंदोलनामध्ये उडी घेतली, धनगर समाजाचं आंदोलन जर झालं तर तुमच्या बरोबर माग नाही, सगळ्यात पुढं मी राहीन आणि त्याच्यामध्ये राजकारण कवडीचंही नसेल, तुमच्या हिताचा त्याच्यामध्ये शब्द मी दिला असेल. त्या भागामध्ये विकासाची मागणी आहे. पंकजा मुंडे ग्रामविकास मंत्री आहेत. सावता महाराजांच्या दर्शनाला माळी समाजाच्या मेळाव्याला मी गेले, तिथे जाहीर मी घोषणा केली, पूर्ण केली. मी पोहरा देवीला ग्रामीण विकास खात्याच्या माध्यमातून मोठा पर्यटनचा तिथे पर्यटन आणि ग्रामीण विकासचा निधी दिला, तिथे आपण घोषणा पूर्ण केली. भव्य आता आपण मेळावा परवा तिथे घेतला. आम्ही भगवानगडाच्या माध्यमातून तिथे विकास केला, अनेक गड विकास केले. मी धर्माच्या आणि लोकांच्या जातीपातीच्या भिंतीचं समर्थन कधीच करत नाही, पण भाविकांची सोय झाली पाहिजे, लोकांच्या भविष्याची सोय झाली पाहिजे या विचारातून जो मागासलेला आहे, जो खाली आलेला आहे, समाजाच्या खालच्या तबक्यात आहे, त्याला वर करण्यासाठी समाज ढवळून काढणं अत्यंत क्रमप्राप्त आणि अपरिहार्य आहे. आणि म्हणून समाज ढवळण्याचं काम हे करणार आहे. या भागामध्ये लोकांनी मागणी केली आहे की ते माळेगावमध्ये अहिल्या देवींच्या नावाने धनगर समाज संशोधन केंद्र उभं राहावं, खंडोबाच्या पालखीच्या मानकऱ्यांना मानधन द्यावं आणि माळेगावच्या यात्रेला दर्जा अ द्यावा. आता ही अ दर्जाचीच यात्रा आहे, असली यात्रा कुठंच भरत नाही. एवढी मोठी यात्रा आहे आणि एवढी मोठी यात्रा आणि त्याच्यात राजकारणाची जत्रा अशी हे चाललेलंच आहे. पण या जत्रेमध्ये आपण काय खेळ बघायला आलोत, खेळ करायला आलोत का खेळ बघायला आलोत? आपण यांचा खेळ केला पाहिजे. खोटं बोलणाऱ्या लोकांना आपण त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे. आज मी तुम्हाला शब्द दिलाय, हे सत्ता परिवर्तन हे तुमच्या आशीर्वादाने होणार आहे, त्याच्या आधी तुमचा शब्द पूर्ण करणार असं सरकार आमचं आहे देशात आणि राज्यात. आणि ते शब्द पूर्ण करण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या सगळ्यात समोर तुमची बहीण उभी राहिलेली दिसेल असा विश्वास तुम्हाला मी देते. आणि एवढ्या उन्हात तुम्ही सगळे तापलात, मी पण तापले. आता घरी जाईपर्यंत माझा रंग उठव येणार नाही, त्याच्याशिवाय मी तुम्ही म्हणजे दिसणार नाही ना वंचितांची नेता. हातात काठी आणि गळ्यात घोंगड घेऊन, तुमचा आशीर्वाद घेऊन, तुमच्या सदैव प्रश्नासाठी मी तुमच्या पाठीशी उभं राहीन. हा शब्द मी तुम्हाला पुण्यश्लोक अहिल्या देवींना स्मरण करून घेते आणि मी तुम्हा सर्वांची रजा घेते, आपल्या वाडीला विराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र.